शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा समाजाचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर आता शिवसंग्राम संघटनेचे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पुढील रणनीती काय असेल याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. शिंदे म्हणाले की पत्रकार परिषद घेताना दुःख होत आहे की विनायक मेटे यांचे अपघाती निधन झालं. संपूर्ण परिवार दुःखात आहे. शिवसंग्राम संघटनेने जे प्रश्न घेतले होते ती जबाबदारी आता आमच्या खांद्यावर आहे. मराठा आरक्षण शिवस्मारकासारखे प्रश्न मार्गी लागले तर त्यांना खरी श्रद्धांजली वाहिली जाईल. मात्र अपघाती निधन होणं ही सर्वसाधारण बाब नाही. मेटे यांच्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लोकांना दुःख झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात शोकसभा सुरू आहेत. आमची मागणी आहे की ही चौकशी निपक्षपणे झाली पाहिजे. 24 ऑगस्ट रोजी विनायक मेटेंसाठी आदरांजली सभा मुंबईत होईल. या सभेला उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते उपस्थित राहतील. मेटेंना सत्तेत घेण्यासाठी आम्ही भाजपकडे प्रयत्न करीत होतो. शिवसंग्रामच्या वेळी ज्योती मेटे यांनी विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि भाजपकडे आमचे शिष्टमंडळ लवकरच करेल अशी माहिती यावेळी शिंदे यांनी दिली.